संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय असणाऱ्या अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत योगाभ्यास करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी योगासनं करण्यात आली. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनीही सर्व योगासनं केली. यावेळी बोलताना 5,000 वर्षांपूर्वी भारतात असलेल्या योगाच्या जीवनपद्धतीला आता आंतरराष्ट्रीय योग दिवसामुळे खऱ्या अर्थानं जागतिक अस्तित्व लाभल्याचं स्वराज यांनी यावेळी सांगितलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.